दीड वर्षानंतर नवाब मलिक तुरुंगाबाहेर येणार. सुटकेसाठीचं पत्र आर्थर रोड तुरुंगात. कुर्ल्यातल्या हॉस्पिटलमधून थेट घरी जाण्याची शक्यता. नवाब मलिकांना मंत्रिमंडळात घेऊ नये दीपक केसरकरांचं मत. तर जयंत पाटील आले तर त्यांचं स्थान पक्क असल्याचं मोठं विधान. मला भाजपची ऑफर, मात्र शिंदे अजित पवार सत्तेत असल्यानं निर्णय घेतला नाही. राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठं विधान. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं वर्तन भीष्म पितामहांकडून अपेक्षित नाही. संजय राऊतांचा पवारांना टोला, तर कुणीही संभ्रम निर्माण करू नये शरद पवारांचं स्पष्टीकरण. भाजपात येण्यासाठी जयंत पाटलांवर दबाव, शरद पवारांचा गंभीर आरोप. तर कुणावरही दबाव नाही, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर. आजाराचं कारण देत मुख्यमंत्री शिंदेंना बदलणार, विजय वडेट्टीवारांचं भाकीत. तर खरा मुख्यमंत्री काही दिवसातच ठरणार, आदित्य ठाकरेंचं विधान. आणि ठाण्यातल्या कळबा रुग्णालयात 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू. तर 3 दिवसात 27 जण दगावल्यानं प्रशासन खडबडून जागं. मुख्यमंत्री रुग्णालयाची करणार पाहणी.